Hello students, in this lecture I am going to start a new topic, mathematical logic. In this topic we are going to learn first point, statement and its truth value. Second point, logical connective compound statements. Third point, truth tables, negations of statements and compound statements. Fourth point, statement pattern, logical equivalence. Fifth point, tautology, contradiction and contingency. And sixth point, quantifiers and quantified statements. First, we will see definition of statement. A statement is a declarative or assertive sentence which is either true or false, but not both simultaneously. जस्ट स्टेटमेंट, स्टेटमेंटचे डेफिनेशन काय, असं एक अर्थपूर्ण सिंपल सेंटेन्स ज्याला एकच ट्रूथ व्हॅल्यू आहे, एकतर ते ट्रू असेल किंवा एकतर फॉल्स असेल, असं जे सिंपल सेंटेन्स आहे त्याला लॉजिकमध्ये स्टेटमेंट असं म्हणायचं आहे. म्हणजे असं एक सिंपल अर्थपूर्ण विधान ज्याला एकच ट्रूथ व्हॅल्यू आहे, आयदर ट्रू ऑर फॉल्स, इज कॉल्ड अ स्टेटमेंट इन लॉजिक. आता जी स्टेटमेंट्स आहेत ती स्मॉल लेटर्सनं डिनोट केली जातात, म्हणजे पी क्यू आर एटसेट्रा. स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय द लेटर्स पी क्यू आर एटसेट्रा. सेकंड डेफिनेशन, definition of truth value of a statement. Each statement is either true or false. If a statement is true, then its truth value is T, and if a statement is false, then its truth value is F. The truth value ची definition काय आहे, logic मध्ये ज्या sentence ला आपण statement म्हणणार आहे त्या स्टेटमेंटला एकच ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे. एकतर सेंटेन्स ट्रू असणार आहे किंवा एकतर सेंटेन्स फॉल्स असणार आहे, अशाच सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार आहे. मग स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी घ्यायची, आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ घ्यायची. फॉर एक्झाम्पल, 3 इज अ रियल नंबर, हे एक सिंपल सेंटेन्स आहे, म्हणजे हे स्टेटमेंट आहे. आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना ते स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी. आता 3 हा रिअल नंबर आहे, म्हणजे हे एक ट्रू सेंटेन्स आहे, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल. आता दुसरं एक स्टेटमेंट आपण घेतलं, मुंबई इज द कॅपिटल ऑफ इंडिया. आता हे पण एक सिंपल सेंटेन्स आहे, म्हणजे हे स्टेटमेंट आहे, लॉजिकमधलं हे स्टेटमेंट आहे. आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना ते ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी, आणि फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू एफ. तर मुंबई इज द कॅपिटल ऑफ इंडिया हे स्टेटमेंट फॉल्स आहे, म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येईल. आता काही वाक्य आपण कन्सिडर करणार आहे. Consider the following sentences. First sentence, my new pen is blue in color. तर हे एक सिंपल सेंटेन्स आहे. Second sentence, is my pen blue in color? हा क्वेश्चन आहे, म्हणजे हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. Third, bring my new pen. हे इम्पिरेटिव्ह सेंटेन्स आहे, वर्ब पहिल्यांदा आलं आहे सेंटेन्समध्ये, म्हणून ते इम्पिरेटिव्ह सेंटेन्स आहे. फोर्थ, हाऊ ब्युटिफुल माय न्यू पेन इज, हे एक्सक्लमेटरी सेंटेन्स आहे, उद्गारवाचक सेंटेन्स आहे. आणि फिफ्थ सेंटेन्स, इट इज ब्लू इन कलर. आता इथं काय ब्लू आहे हे कळत नाही, म्हणजे अर्थ स्पष्ट होत नाही, आणि ज्या विधानाचा अर्थ स्पष्ट होत नाही त्याला ओपन सेंटेन्स म्हणायचं आहे, म्हणजे इट इज ब्लू इन कलर हे ओपन सेंटेन्स आहे. आता ह्या पाच सेंटेन्सपैकी पहिलं जे सेंटेन्स आहे हे फक्त सिंपल सेंटेन्स आहे,
आणि त्याच्यावरून काहीतरी अर्थ स्पष्ट होतो आहे. माय न्यू पेन इज ब्लू इन कलर हे सिंपल सेंटेन्स आहे आणि अर्थपूर्ण आहे. मग असं जे विधान आहे त्या विधानाला फक्त लॉजिकमध्ये स्टेटमेंट असं म्हणायचं आहे. म्हणजे पहिलं जे सेंटेन्स आहे ते फक्त स्टेटमेंट इन लॉजिक आहे. आता दुसरं इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन असेल. तिसरं इम्पिरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे त्याच्यामध्ये वर्ब पहिल्यांदा असेल, ज्या सेंटेन्समध्ये वर्ब पहिल्यांदा असेल. किंवा तिसरं जे चौथं जे सेंटेन्स आहे एक्सक्लमेटरी सेंटेन्स किंवा ओपन सेंटेन्स. अशा प्रकारची जी सेंटेन्सेस आहेत त्यांना लॉजिकमध्ये स्टेटमेंट म्हणायचं नाही. म्हणजे सिंपल सेंटेन्स सिंपल आणि अर्थपूर्ण असेल तर फक्त स्टेटमेंट इन लॉजिक. त्याच्यानंतर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असेल, इम्पिरेटिव्ह सेंटेन्स असेल, एक्सक्लमेटरी सेंटेन्स असेल किंवा ओपन असेल तर अशा सेंटेन्सना लॉजिकमध्ये स्टेटमेंट म्हणायचं नाही. आत्ता जे आपण शिकलेलो आहे तेच फक्त नोटमध्ये लिहिलेलं आहे. दॅट इज सेंटेन्सेस विच आर इंट्रॉगेटिव्ह, इम्पिरेटिव्ह, एक्सक्लमेटरी ऑर ओपन आर नॉट कन्सिडर्ड ॲज स्टेटमेंट इन लॉजिक. म्हणजे प्रश्न असेल, वर्ब पहिल्यांदा असेल, उद्गारवाचक वाक्य असेल किंवा ओपन असेल तर अशी सेंटेन्सेस ही लॉजिकमधली स्टेटमेंट असणार नाहीत. फक्त सिंपल सेंटेन्स जे अर्थपूर्ण आहे त्यालाच फक्त स्टेटमेंट म्हणायचं आहे. इथं जी सेंटेन्सेस स्टेटमेंट्स आहेत त्यांची काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पहिलं सेंटेन्स आहे सन रायजेस इन द ईस्ट. आपल्याला हे स्टेटमेंट आहे की नाही हे व्हेरीफाय करायचं आहे. मग स्टेटमेंट कधी असणार आहे ते सिंपल आहे की नाही आधी बघायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रश्न, एक्सक्लमेटरी सेंटेन्स, इम्पिरेटिव्ह सेंटेन्स, ओपन ह्या चारपैकी एक वाक्य आलं नसलं पाहिजे. फक्त ते सिंपल आणि अर्थपूर्ण पाहिजे, त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार आहे. मग पहिलं सेंटेन्स दिलं आहे सन रायजेस इन द ईस्ट. मग हे सिंपल आहे आणि ह्याच्यावरून काहीतरी अर्थ स्पष्ट होतो आहे, काहीतरी माहिती आपल्याला कळते, मग हे स्टेटमेंट आहे. आपण फक्त आधी एखादं सेंटेन्स दिलं की ते स्टेटमेंट आहे का नाही हे आधी बघायचं आहे आणि नंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. आता दुसरं जे विधान आहे 5 × 2 = 11. आता हे एक सेंटेन्स आहे, ट्रू असू दे किंवा फॉल्स असू दे, ते स्टेटमेंटच्या डेफिनेशनमध्ये बसते का बघायचं आहे. 5 × 2 = 11 हे एक सिंपल सेंटेन्स आहे आणि म्हणून ते स्टेटमेंट आहे. ट्रू आहे का फॉल्स आहे ह्याचा विचार नंतर करायचा, आधी ते स्टेटमेंट आहे की नाही हे बघायचं आहे. मग 5 × 2 हे सिंपल आहे, त्याच्यावरून काहीतरी माहिती आपल्याला कळते, म्हणजे इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. थर्ड, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 sides. हे पण एक सिंपल सेंटेन्स आहे आणि अर्थपूर्ण आहे, देअरफोर इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. त्याच्यानंतर पुढचं जे सेंटेन्स आहे 4, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. सिंपल आहे आणि अर्थपूर्ण आहे, देअरफोर इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. त्याच्यानंतर 5, एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन इक्विअँग्युलर ट्रायंगल. इट इज अल्सो अ सिंपल सेंटेन्स, देअरफोर इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. अँड 6, अ नॅचरल नंबर इज अन इंटीजर. आता इथं सुद्धा प्रश्न, इम्पिरेटिव्ह, एक्सक्लमेटरी, ओपन ह्यापैकी कुठलंही सेंटेन्स आलेलं नाही, हे एक सिंपल विधान आहे आणि अर्थ स्पष्ट करणार आहे, म्हणून हे स्टेटमेंट इन लॉजिक आहे. तर ही जी लॉजिकमधली स्टेटमेंट्स आहेत त्यांची ही एक्झाम्पल आहेत. इथं जी एक्झाम्पल स्टेटमेंट नाहीत अशा काही सेंटेन्सेसची एक्झाम्पल्स दिलेली आहेत. फॉलोइंग सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स. फर्स्ट सेंटेन्स, प्लीज गिव युअर पेन. आता इथं रिक्वेस्ट आहे, हा पण एक इम्पिरेटिव्ह सेंटेन्सचाच भाग येतो. रिक्वेस्ट असेल, कमांड असेल, ऑर्डर असेल, सजेशन असेल तर तो इम्पिरेटिव्ह सेंटेन्स होतो आणि
अशी जी सेंटेन्सेस आहेत त्यांना स्टेटमेंट म्हणायचं नाही. सो फर्स्ट सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक. द सेकेंड, व्हॉट इज युअर नेम, हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असेल तर तो स्टेटमेंट असणार नाही, म्हणजे सेकेंड सेंटेन्स हे पण स्टेटमेंट नाही. थर्ड, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, आता हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे म्हणजे हे स्टेटमेंट नाही, इट इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक. फोर्थ, हाऊ आर यू, क्वेश्चन आहे, नॉट अ स्टेटमेंट. फिफ्थ, डू यू लाईक टू प्ले टेनिस, हा पण क्वेश्चन आहे म्हणजे हे स्टेटमेंट असणार नाही. सिक्स्थ, ओपन द विंडो, ही कमांड आहे, वर्ब पहिल्यांदा आलं म्हणजे इट इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक. सेवन्थ, लेट अस गो फॉर टी, हे सजेशन आहे म्हणजे इम्पिरेटिव सेंटेन्स झालं, हे पण लॉजिकमधलं स्टेटमेंट असणार नाही. आणि लास्ट, सिट डाऊन, ही ऑर्डर आहे, वर्ब पहिल्यांदा आले म्हणजे इम्पिरेटिव सेंटेन्स आहे, सो इट इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक. तर काही वाक्य आपण कन्सिडर करणार आहे. फर्स्ट, 3x/2 - 9=0. आता हे स्टेटमेंट आहे का नाही हे व्हेरीफाय करायचं आहे. इथं एक मॅथमॅटिकल सेंटेन्स दिले, 3x/2 - 9=0, पण अशी जी वाक्य आहेत ज्या वाक्यांमध्ये एक्स कुठल्या सेटमधला आहे किंवा कुठल्या एक्ससाठी विधान ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे दिलेलं नाही, असं वाक्य ओपन सेंटेन्स आहे असं गृहीत धरायचं आहे. गा, लिसन अगेन, असं एखादं एक्समधलं किंवा व्हेरिएबलमधलं तुम्हाला मॅथमॅटिकल सेंटेन्स दिलं आणि ते जर स्टेटमेंट असायचं असेल तर त्या सेंटेन्सच्या पुढं एक्स संदर्भात काहीतरी माहिती दिली पाहिजे. एक्स संदर्भात जर माहिती दिली तर ते सेंटेन्स लॉजिकमधलं स्टेटमेंट असणार आहे, आणि एक्स संदर्भात कुठली माहिती नाही दिली तर ते सेंटेन्स स्टेटमेंट असणार नाही. आता ह्या पहिल्या सेंटेन्समध्ये एक्स संदर्भात कुठली माहिती पुढं दिलेली नाही आणि म्हणून हे ओपन सेंटेन्स घ्यायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स इज अ ओपन सेंटेन्स. तर सेकंड सेंटेन्स, ही इज टॉल, तर कोण टॉल आहे हे कळत नाही म्हणजे अर्थ स्पष्ट होत नाही. मग अर्थ स्पष्ट न करणारं विधान हे सुद्धा ओपन सेंटेन्स असणार आहे, म्हणजे सेकंड सेंटेन्स हे ओपन सेंटेन्स आहे, इट इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक. तर थर्ड, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आता हे स्टेटमेंट आहे की नाही हे व्हेरीफाय करताना त्याला एकच ट्रूथ व्हॅल्यू येते का हे पण पाहायचं आहे. मग ज्यांना मॅथमॅटिक्स इंटरेस्टिंग वाटत असेल त्यांच्या केसमध्ये ह्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल, आणि ज्यांना मॅथमॅटिक्स आवडत नसेल, इंटरेस्टिंग वाटत नसेल, त्यांच्या बाबतीत ह्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येईल. म्हणजे ह्या सेंटेन्सला एकच ट्रूथ व्हॅल्यू नाही, ह्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू पर्सन टू पर्सन व्हेरी व्हायला लागली, म्हणजे पर्सन बदलेल तशी त्याची ट्रूथ व्हॅल्यू व्हेरी व्हायला लागली, बदलायला लागली, आणि म्हणून ह्या सेंटेन्सला एकच ट्रूथ व्हॅल्यू नाही, आणि म्हणून हे जे सेंटेन्स आहे हे लॉजिकमधलं स्टेटमेंट असणार नाही. आता फोर्थ सेंटेन्स, इट इज ब्लॅक इन कलर, काय ब्लॅक आहे, अर्थ स्पष्ट होत नाही. मग अर्थ स्पष्ट न करणारं विधान हे सुद्धा लॉजिकमधलं स्टेटमेंट असणार नाही, म्हणजे ही चारही विधानं ही ओपन सेंटेन्सेस आहेत, आणि ओपन असतील तर दे आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ स्टेटमेंट इन लॉजिक. नाऊ वी विल सी फर्स्ट क्वेश्चन ऑन द टॉपिक. क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट इन लॉजिक, write down the truth values of the statement. First sentence, 6 × 4 = 25, हे एक मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे आणि ह्याच्यात व्हेरिएबल टर्म नाही, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना आधी ते स्टेटमेंट आहे का नाही
हे व्हेरीफाय करायचं आहे आणि स्टेटमेंट असेल तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू निघणार आहे. आता पहिलं जे विधान आहे हे सिंपल सेंटेन्स आहे, इट इज अ स्टेटमेंट. आणि 6 × 4 हा 24 येतो, परंतु इथं 25 दिलं आहे म्हणजे हे फॉल्स स्टेटमेंट आहे, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असणार आहे. सेकंड, एक्स प्लस 6 = 9. तर पहिल्यांदा हे स्टेटमेंट आहे का हे बघायचं आहे. मग स्टेटमेंट आहे का हे व्हेरीफाय करण्यासाठी एक्समधलं स्टेटमेंट दिलं तर एक्स संदर्भात काही माहिती पुढं दिले का हे बघायचं आहे. माहिती जर दिली नसेल तर ते अपूर्ण सेंटेन्स आहे, म्हणजे ओपन सेंटेन्स आहे, आणि जे ओपन आहे त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. आणि स्टेटमेंट नसेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण येणार नाही, म्हणजे सेकंड सेंटेन्स आहे ते ओपन सेंटेन्स आहे, त्याचं आन्सर फक्त इट इज अ ओपन सेंटेन्स असं लिहायचं आहे. तर थर्ड, व्हॉट आर यू डुईंग हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन असेल तर तो सुद्धा स्टेटमेंट असणार नाही, सो आन्सर इज नॉट अ स्टेटमेंट. फोर्थ, द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 6 = 0 हॅज टू रिअल रूट्स. आता हे एक सिंपल सेंटेन्स आहे, डॅरफोर इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे, ते ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी, फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू एफ. आता x² - 5x + 6 = 0 ह्याला दोन रिअल रूट्स आहेत असं सेंटेन्स आहे. मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू डिसाईड करण्यासाठी आपल्याला आवश्यक तेवढं नॉलेज तिथं पाहिजे. x² - 5x + 6 = 0 हे इक्वेशन फॅक्टराइज केलं तर LHSचे फॅक्टर्स x - 3 × x - 2 = 0 असे येतात, म्हणजे x - 3 = 0 किंवा x - 2 = 0 अँड देअरफोर x = 3 and x = 2 म्हणजे 3 आणि 2 हे त्या इक्वेशनचे सोल्युशन्स आहेत आणि ते रिअल नंबर्स आहेत. म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन रिअल रूट्स आहेत आणि म्हणून हे विधान ट्रू आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. तर फिफ्थ सेंटेन्स, प्लीज सिट डाऊन. आता ही रिक्वेस्ट आहे, म्हणजे हे स्टेटमेंट असणार नाही, म्हणजे ह्याचं आन्सर नॉट अ स्टेटमेंट आहे. सिक्स, द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. आता आधी स्टेटमेंट आहे का बघायचं आहे. हे सिंपल सेंटेन्स आहे, असर्टिव आहे, म्हणजे इट इज अ स्टेटमेंट. आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू, द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ हे ट्रू स्टेटमेंट आहे, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार आहे. सेवन्थ, एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तर नंबर हे आधी स्टेटमेंट आहे का व्हेरीफाय करायचं आहे, सिंपल आहे म्हणजे इट इज अ स्टेटमेंट. आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. रिअल नंबर, तुम्हाला नंबर लाईनवरती जेवढे नंबर दिसत आहेत ते सगळे रिअल नंबर आहेत. तर प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो असं विधान आहे. मग कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन काय? द नंबर ऑफ द फॉर्म a + ib वेअर ए बी बिलॉंग्स टू द सेट ऑफ रिअल नंबर्स अँड i = √-1 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे जो नंबर a + ib ह्या फॉर्ममध्ये लिहिता येतो त्याला कॉम्प्लेक्स म्हणायचं आहे. मग आता 3 हा रिअल नंबर आहे, तर 3 हा नंबर 3 + i × 0 असा लिहिता येतो आणि म्हणून तो कॉम्प्लेक्स आहे. आणि 3 हा कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये लिहिता येतो, तसा प्रत्येक रिअल नंबर हा a + ib ह्या फॉर्ममध्ये लिहिता येतो आणि म्हणून तो कॉम्प्लेक्स असतो. म्हणजे प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स असतो, म्हणजे हे जे विधान आहे ते ट्रू आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी. पण ह्याचा कॉन्वर्स ट्रू नाही, प्रत्येक कॉम्प्लेक्स हा रिअल असतो, हे फॉल्स असेल, कुठलाच कॉम्प्लेक्स हा रिअल असत नाही. आठवं सेंटेन्स, ही इज ऑनेस्ट. पहिल्यांदा
स्टेटमेंट आहे का नाही हे बघायचं आहे. ही इज ऑनेस्ट, कोण ऑनेस्ट आहे कळत नाही. म्हणून हे ओपन सेंटेन्स आहे, नॉट अ स्टेटमेंट हे त्याचं ॲन्सर असेल. आणि स्टेटमेंट नसेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची नाही. नाइंथ सेंटेन्स, द स्क्वेअर ऑफ ए प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. हे सिंपल सेंटेन्स आहे म्हणून ते स्टेटमेंट आहे. आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना तुम्ही एखादा प्राईम नंबर घ्या, त्याचा स्क्वेअर करून बघा आणि तो प्राईम येतो का बघा, आणि त्याच्यानंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही डिसाईड करू शकता. आता प्राईम नंबर 17 हा प्राईम आहे आणि त्याचा स्क्वेअर 289 आहे, पण 289 हा प्राईम नाही. म्हणून हे जे सेंटेन्स आहे, स्टेटमेंट, ते फॉल्स आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार आहे. हा क्वेश्चन तुम्ही इंडिपेंडंटली सॉल्व करायचा आहे. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट इन लॉजिक. इन केस ऑफ स्टेटमेंट्स स्टेट द ट्रूथ व्हॅल्यूज. फर्स्ट सेंटेन्स, 5 + 4 = 13. सेकेंड, x - 3 = 14. थर्ड, क्लोज द डोअर. फोर्थ, 0 is a complex number. फिफ्थ, प्लीज गिव मी ब्रेकफास्ट. सिक्स्थ, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 roots. सेवन्थ, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. एट्थ, द सन सेट्स इन द वेस्ट. एट, ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. नाइन्थ, कॅन यू स्पीक इन मराठी. टेन्थ, x² - 6x - 7 = 0 वेन x = 7. नेक्स्ट, द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0.